कहाणी महालक्ष्मीची नगर होता तेथे एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती होती दुसरी नावडती होती आवडतीचं नाव पाठ माधवराणी आणि नावडतीचं नाव चिम्मा देवराणी होता त्या राजाला एक शत्रू होता त्याचं नाव नंदन बणेश्वर होतं तो शनि उडे शनी बुडे शनी अंतराळ जाई शनी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळं राजा वाळत चालला एके दिवशी राजानं सर्व लोकांना बोलवले नंदन बणेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली सर्व लोकांना राजाला बरं वाटलं त्याला जिकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरीत एक म्हातारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी राज्याच्या शत्रूला मारायला जातो म्हातारी म्हणाली बाबा तू गरीबाचा पोर चार पावलं पुढे जा झाडा आळ वाळली भाकर खा म्हणजे लोक तुला हसणार नाही पोरानं ना बरं म्हणून म्हटला म्हातारीनं भाकरी दिली म्हातारीचं पोर भाकरी घेऊन निघाला सगळ्यांच्या पुढे गेला इतक्यात संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आले त्यांना नंदन बनेश्वर काही सापडला नाही तशी राजाला फार काळजी लागली पुढे फार रात्र झाली म्हातारीचं पोर तिथेच राहिलं पुढं मध्यरात्री काय झाले नागकन्या देवकन्या तिथे आल्या महालक्ष्मीचा वसा सांगू लागल्या पोरांना विचारलं बाईबाई ह्यांना काय होतं त्यांनी सांगितलं पडतं झडतं सापडत मणिचित्तला कार्य होतं इतका ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर बसू लागला पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेच लक्ष्मीमाय कोल्हापुरी जाती जागती झाली तसा नागकन्या देवकन्यानी आशीर्वाद मागितला तसा यानेही मागितला तसा देवीने दिला राजाचा शत्रू मरेल तुला अर्धराज्य मिळेल अर्धभंडार मिळेल मांडीशी मांडी बांधेल नवलवाट नाव ठेवील तो वहिरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल असं म्हणून देवी अदृश्य झाले म्हातारीचा पोर घरी आला दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली परसाद आली राजाच्या वैरी मेलेला पाहिला तिला आनंद झाला तशी तिनं ही गोष्ट राजात जाऊन सांगितली राजानं चौकशी केली म्हातारीचा पोर सगळ्यांनाच मागे होता त्यानं याला मारलं असेल सर्व लोकांनी राजाला सांगितले राजानं त्याला बोलून धाडलं म्हातारीचं पोर राज्याच्या घरी आलं त्याने राजाला विचारलं राजा राजा आळ नाही केला अन्याय नाही केला मला इथे का बोलवलं राजा म्हणाला भिऊ नकोस घाबरू नको माझा वैरी नंदनबनेश्वर कोणी मारला सगळे लोक तुझं नाव सांगतात त्याचं काय कारण ते सांग राजाला पोर म्हणाला राजा मी मारलं नाही पण तो देवीच्या वरांना मेला राजा म्हणाला ती देवी कोणती तिला तू कुठे भेटलास पोर म्हणाला सगळ्यांच्या पाठीमागून निघालो त्याच्यापुढे थोडा गेलो शिळी भाकर झाडा आळ करून खाल्ली येता येता रात्र झाली झाडाखाली वस्ती केली रात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला त्याची मी चौकशी केली पुढे मी पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरी जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला मला आशीर्वाद असा मिळाला की शत्रू मरेल अर्ध राज्य मिळेल अर्ध भंडार मिळेल मांडीशी मांडी, मांडी बांधेल नवलवाट नाव ठेवेल असं म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तरपूजा केली तातू घेऊन घरी आलो तो तुझं बोलवणं आलं राजानं हकीकत ऐकली आनंदी झाला पोराला अर्धराज्य दिलं भंडार अर्ध दिलं मांडीशी मांडी, मांडी बांधून दिली नवलवाट नाव ठेवलं पुढे म्हातारीचा पोर आनंदानं वागू लागला ही बातमी राणीला समजली राणीनं नवलवाटाला बोलवणं धाडलं महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारलं नवलवाटानं तातू दाखविला तिला सांगितला अश्विन मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांची तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी सोळा अर्थ घ्यावीत मग धूप धूपदीप दाखवावा नैवेद्य दाखवून कहाणी करावी ज्यास हा वसा घेणा असेल त्याची तातू पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी त्याचप्रमाणे दर अश्विन मासे करावं स्वतः तिनं वसा समजून घेतला हे व्रत पाळू लागले पुढे एके दिवशी काय झाले राजा राणीच्या महाली आला सारीपाठ खेळू लागला राजा न राणीचा तातू पाहिला हे काय म्हणून विचारले न तातूची हकीकत सांगितली राजा म्हणाला माझ्या घरी हारे बहू दोरे बहू कांकणे बहू कळावे बहू व्रताचा सूत तोडून टाक मला याची गरज नाही पुढे रात्र झाली राजा राणी निजली सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या किरात त्यांना तातू सापडला दासीने तो तातू नवल वाटायला दिला त्याला राणीला राग आला इतक्यात काय चमत्कार झाला त्याला आवडती राणी भेटली तिने तो तातू मागितला हा म्हणाला उच माशील मातशील घेतला वसा टाकून देशील तिनं सांगितलं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तसा तातू तिच्या हवाली केला वसा ला सांगितला पुढं अश्विन मास आला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं पाठ माधवराणीची महाली गेली महालक्ष्मी तिला आठवण आहे की नाही हे पाहू तो घरात कोठे काहीच तयारी दिसेना तेव्हा ती पाठ पाठमाधवराणीला म्हणू लागली अगं अगं पाठमाधवराणी पुत्रांची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीचं राणीनं उत्तर दिलं आज माझ्या घरी काही नाही तेव्हा ती राणींना पुन्हा म्हणाली अगं अगं पाठ माधव राणी पुत्रांची माय म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल राणीनं उत्तर दिलं मातारीला तांब्यावर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही तेव्हा म्हातारीनं ना पुन्हा पाठमाधवराणीला हाक मारली अग अग पाठ माधवराणी पुत्रांची माय म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल राणी म्हणाली म्हातारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही म्हातारीचा राग आला तिनं शाप दिला तो काय तिला चौथीच्या नहानी डाराडुरी करत असशील अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग, अंग मनुष्याचं अशी होईल अशी होऊन पडशील इतकंच राणीनं ऐकलं खदाखदा हसली पुढे म्हातारी निघून गेली तो चिम्मा देवीराणीच्या महाली आली इकडे तिकडे पाहू लागली तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली एकीकडे पूजेचे साहित्य दिसले दुसरीकडे महालक्ष्मीच्या मुखवटा मांडलेला पाहिला तिने चिम्मा देवी राणीला विचारलं अगं अगं चिम्मा देवी राणी पुत्रांची माय आज तुझ्या घरी काय आहे तिनं उत्तर दिलं आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा म्हातारी म्हणाली महालक्ष्मी म्हणतात ती मीच राणी म्हणाली कशाने ओळखावी कशाने जाणावी तो ती सकाळी कुवारिका झाली दुपारी सवाशीण झाली संध्याकाळी पोक्त बायको झाली अशा तिन्ही तिनं तिला पालटून दाखविला नंतर राणीनं तिला घरात बोलावलं नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं चौरंग बसायला दिला राणीने व नवल वाटानं तिची पूजा केली संध्याकाळ झाली देवीसमोर दोघे जण घागरी फुंकू लागली तसा घागरीचा आवाज राजाच्या काणी गेला दुपाचा वास महाली आला तशी राजाने चौकशी केली शिपायांना हाक मारली नावळतीच्या घरी आवाज कशाचा येतो आहे तो तुम्ही पाहून या शिपाई नावळतीच्या घरी आले महालक्ष्मीचे दर्शन घेतले तसेच ते परतले राजाच्या महाली आले पाहिलेली हकीकत सांगितली तसा राजा म्हणाला मला तिथं घेऊन चला शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले राणीनं पंच आरती ओवाळली राजाचा हात धरला मंदिरात घेऊन गेली चारीपाठ खेळू लागली खेळता खेळता पहाट झाली पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली तसं राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्याही डाराडूर करील अर्धहंग बेडकाचं अर्धहंग मनुष्याचं अशी होईल पडेल तशी देवी राणीची तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नये तसं देवीनं सांगितलं की राजा तिला बारा वर्ष वनात तरी धाडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली उजळल्यानंतर राजानं तिला रथात घातला वाड्यासमोर घेऊन आला पाठ माधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आणि तिला तू सामोरी ये तशी ती फाटक तुटकं नेसली गाणेरणी चोळी अंगात घातली केस मोकळे सोडले कपाळी मळवट भरला जळत खापरं डोके वर घेतला आणि ओरडत किंचाळत पुढे आली तो राजाने विचारला की ओरड किंचाळत कोण येते आहे भूत आहे की खेत आहे शिपाळंना सांगितलं भूत नाही खेत नाही तुझीच राणी तुझ्यासमोर येत आहे राजा म्हणाला तिला राणात नेऊन मारून टाका अशा शिक शिपायांना हुकूम दिला आणि आपण उठून महाली आला राजा राणी सुखानं नांदू लागली इकडे शिपायांनी पाठमाधव राणीला राणात नेली तिला राजाचा हुकूम सांगितला राणी मुळू रडू लागली तसं शिपायांनी सांगितलं बाईबाई रडू नका आम्ही तुझ्या हाताचे खायचे खाय पाहिलं आहो आमच्याच काही तुला मारवत नाही म्हणून आम्ही तुला सोडून देतो पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले राणीनं तिथे सोडून दिले आपण निघून नगरात आले नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली पहिल्यांदा कुंभाराच्या आळीत गेली तिथे नवा राणीला नवा कळस घडवीत होते परंतु एकही कळस उतरेना त्यांनी चौकशी केली नवं माणूस कोण आला आहे तोही सापडला त्यांनी तिला हाकून पिटून लावली पुढं ती कासऱ्याच्या आईत गेली तो तिथे नव्या राणीला चुडा करीत होता पण एकही चुडा उतरेना तेव्हा चौकशी केली नव माणूस कोण आला आहे तेव्हा ती सापडली लोकांनी तिला हाकून पिटून लावली तिथून निघाली ती सोनाराच्या आईत गेली तिथे नव्या राणीला नवा दागिना घडवीत होता तो एकही दागिना उतरेना तेव्हा त्यांनी चौकशी केली की नवं माणूस कोण आलं तेव्हा ती सापडली त्यांनी तिला हाकून पिटून लावली तिथून निघाली ती साळाच्या आईत गेली इथे नव्या राणीला नवा साडा विनित होते एक पण एकही साडा उतरेना मग त्यांनी चौकशी केली नव माणूस कोण आलं इकडे तिकडे पाहू लागले तो ही सापडली मग तेथून हाकून बांधून पिटून लावली पुढे ती राणात निघून गेली जाता जाता ऋषींची गुफा दृष्टीस पडली तिथे गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते ती तिथेच राहिली ऋषी स्थानाला गेले म्हणजे ही आपल्या सारावसास करी पूजेने मांडून ठेवी अशी तिनं बारा वर्ष सेवा केली ऋषी प्रसन्न झाले ते म्हणाले इथे झाड सारवणं कोण करतं त्यांना माझ्या समोर आणणं तशी ती ऋषींच्या पुढे आली नमस्कार केला ऋषींनी झाड सारवण्याचं कारण विचारलं ती म्हणाली अभय असेल तर सांगते ऋषींनी अभय दिलं राणीनं पहिलेपासून हकीकत सांगितली ऋषींनी पोथ्या पुस्तक वाचून पाहिली तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली रात्री घाकरी फुंकविल्या पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरी जातीजागती झाली जाती तसा राणीचा आशीर्वाद मागितला देवी रागवली होती ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली तेव्हा देवीनं उशाप दिला ह्या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची उटी ठेव फराळाची तयारी कर कापरी वेडा ठेव वाळ्यांचा पंखा ठेव त्याला सगळ्याला तुझा हाताचा वास येऊ लागेल राजा इथे आज उद्या येईल तहानलेला असेल त्याची शिपाई थंड पाण्याचा शोध करतील तेही आसली सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन सांगतील नंतर राजा इथे येईल त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथे राजा आला थंडागार छाया पाहिली स्वस्त बसून विश्रांती घेतली नंतर पाय धुतले पोटभर फराळ केला पाणी प्यायला कापुरी विडा खाल्ला आत्मा थंड झाला पुढं राजाला शिपायाने विचारलं इथे मी पाणी प्यालो, फराळ केला विडा खाल्ला याला सगळ्याला पाठवाधव राणीच्या हाताचा वास कसा आहे आला शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो राजाने अभय दिले तेव्हा शिपाई म्हणावे आम्ही तिच्या हाताचं खाल्लं प्याल्लो आमच्यानं काही तिला मारवलं नाही म्हणून आम्ही तिला सोडून दिलं राजा म्हणाला असं असेल तर तिचा आसपास शोध करा शिपाई निघाले ऋषींची गुंफा पाहिली तिथे ती सापडली राजाला जाऊन शिपाईने सांगितलं राजा उठला ऋषींची गुंफेत गुफेत गेला त्यांचं दर्शन घेतलं ऋषींनी ओळखलं त्याला सगळी हकीकत सांगितली बोध केला राणीला नमस्कार करायला सांगितला नंतर तिला हवाली केला तसा उभयतानी ऋषींचा नमस्कार केला त्यांनी त्याला आशीर्वाद दिला पुढे राजानं तिला रथात घातला आपल्या नगरी घेऊन गेला बाहेर उभा केला राणीला निरोप पाठविला राजा पाठवता घेऊन येत आहे त्याला तू समोरी ये तशी राणीने आली माकली पितांबर नेसलं जोडी पांघरली अलंकार घातले नगराच्या नारी बरोबर घेतलेल्या वाजत गाजत राणी समोरी आली राजानं विचारलं वाजत गाजत कोण येत आहे नागकन्या की देवकन्या तसंच शिपाने सांगितलं नागकन्या नाही देवकन्या नाही तुझी तुझीच राणी तुझ्या समोर येत आहे तेव्हा राजा पाट राणीला म्हणाला तू जर अशीच समोर आली असतील तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राणी उगस बसली राजानं चिम्मा देवी राणीला उचलून रथात घेतले आणि दोघीसह वाजत गाजत आला सुखांना राज्य करू लागला जशी पाट राणीची महालक्ष्मी माय कोपली तशी तुम्हा न कोपो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफूळ संपूर्ण